आजही 24 तास एक पाऊल पुढे. बातमी विदर्भातून आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या नव्या औद्योगिक धोरणाचा मोठा गाजावाजा होत असला तरी देखील त्याचा प्रत्यक्ष विदर्भाला विशेष फायदा होणार नसल्याचा दावा नागपूर आणि विदर्भातील उद्योजक आणि उद्योग संघटनांनी केलेला आहे. नेमकं काय वास्तव आहे पाहूयात. तब्बल 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारनं उद्योग धोरण जाहीर केलं. सरकारच्या या घोषणेमुळे विदर्भात आधीच मोठ्या प्रमाणात असलेले पोलाद सिमेंट यासारखे कारखाने अधिक येण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे विदर्भात जमिनीचे दर उर्वरित राज्यांपेक्षा कमी आहेत, त्यामुळे राज्य सरकारनं इथल्या उद्योगांना चटई क्षेत्रफळ वाढवून दिल्याचा फायदा उद्योगांना मिळण्याची शक्यता असल्याचा दावा उद्योग संघटनांतर्फे करण्यात आला आहे. बरेचसे फर्नेस, कारण की हा भाग मध्ये स्टील इंडस्ट्रीज खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर रात्री फर्नेस चांगल्या प्रकारे चालू शकतील आणि लोड फॅक्टरी इम्प्रूव्ह होईल, त्यामुळे दोघांनाही विन विन सिच्युएशन आहे. तर हा चांगला स्टेप आहे आणि त्याच्यामुळे उद्योजक नक्की स्टील युनिट्स नक्कीच विदर्भाकडे वळतील असं मला वाटतं. धोरणामध्ये राज्य सरकारनं काही महत्वाच्या बाबींचा समावेश केला असला तरी देखील विदर्भाच्या विकासासाठी आणखी सोयी सवलती देण्याचं उद्योजकांनी मत व्यक्त केलंय. ये जो पॉवर का सबसिडी 1 रुपये की दे रहे हैं, ये न्यू युनिट्स को ना देते हुए इन्होंने सभी एग्जिस्टिंग युनिट्स को देना चाहिए था, और एटलीस्ट जो एक्सपांशन कर रहे हैं उनको भी देना था. विदर्भाची ताकद जी आहे ती सोयाबीन, संत्रा, वन उपज, मिनरल्स, ही विदर्भाची ताकद आहे. या कापूस याच्यावर आधारित धोरण असायला पाहिजे की ज्याच्यामुळे विशेषतः कापसावर आधारित जर धोरण ठरवलं की कापसावर आधारित उद्योग विदर्भातच येतील तर निश्चितपणे विदर्भाला त्याचा फायदा होईल, पण तेही या धोरणामध्ये दिसत नाही असा आमचा दुसरा आक्षेप आहे. विदर्भात कृषी, कापूस आणि बांबू सारख्या शेती उत्पादनांवर आधारित कारखाने किंवा खाण क्षेत्रात गुंतवणूक येणं अपेक्षित आहे, मात्र दुर्दैवानं तशी कुठलीही घोषणा धोरणात करण्यात आलेली नाही, त्यामुळे विदर्भात रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात येणं येत्या काळात तरी कठीणच दिसत आहे. राज्य सरकारनं त्यादृष्टीनंही विचार करावा हीच विदर्भातल्या उद्योजकांची अपेक्षा आहे. झी 24 तासासाठी अखिलेश हळवे, नागपूर. झी 24 तास एक पाऊल पुढे.